माझं नाव राजेश जाधव, माझी मिसेस राचिरा जाधव. आमच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झालेत. आम्ही बऱ्याच जागी आम्ही ट्रीटमेंट घेतलं, त्या तिथे 5 IVF झाले आमचे. तिथं काही सक्सेस आमचं झालं नाही, खूप निराशा आली आमची. त्यानंतर आम्ही नाही का 9ETVवर सरांची मुलाखत पाहिली. त्यानंतर इथं प्रोजेनेसिसला आलो, त्यांनी त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी आम्हाला हिस्ट्रोस्कॉपी करण्यास सजेस्ट केले. हिस्ट्रोस्कॉपी झाल्यानंतर लगेच आमचं ट्रान्सफर झालं आणि आम्हाला रिझल्ट चांगले भेटले. धन्यवाद. नमस्कार, मी राचिरा राजेश जाधव. आमच्या लग्नाला 18 वर्ष कम्प्लीट झालेली आहे आणि आम्ही नांदेडला राहतो. नांदेडहून इथे ठाण्याला यायला आम्हाला कम्प्लीट 15 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि खरं तर ठाण्याला यायचं म्हणजे कसं, लग्नाला 18 वर्ष, त्याच्यामध्ये बरेच दवाखाने वगैरे केले, बऱ्याचदा ट्रीटमेंट चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडे केली. 5 IVF म्हणजे सक्सेस नाही झालेले आमचे. IVF बरेचदा झालेले, ते पण नाही सक्सेस झालेले. मग सहज आम्ही एकदा TV9 न्यूजवरती सरांची मुलाखत पाहत होतो, तेव्हा सहजच आम्ही ठरवलं की एकदा सरांना म्हणजे तिथे जाऊन व्हिजिट करू पाहूत, हे शेवटचा चान्स म्हणून. आम्ही आलो तिथे, सरांना भेटलो. सरांनी फर्स्ट व्हिजिटमध्येच आम्हाला सांगितलं की नाही, तुम्हाला फक्त आम्ही 3 ते 4 वेळेस इथे बोलावणार, त्यानंतर तुम्हाला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. आणि लकीली हे आमचं 4थाच व्हिजिट आहे सरांकडे आणि आज आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट भेटलेला आहे. आणि स्टाफबद्दल बोलायचं झालं तर स्टाफ इतका छान आहे, म्हणजे इथे आल्यानंतर येईपर्यंत अशी मनाला भीती वाटत होती, पण इथे आल्यानंतर सगळेजण म्हणजे हसून स्माईल करून बोलतात, म्हणजे थोडंसं शांत असं फील होते की नाही इथे होईल काय ते. आणि आज सक्सेस भेटला सगळ्या स्टाफचा, सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि मेन म्हणजे वेळेवर औषधं वगैरे घ्यायची, सरांनी जे जे सांगितलेले त्या पद्धतीने जर व्यवस्थित जर हे केलं. आणि मेन सक्सेस स्टोरीज मी भरपूर पाहत गेले का तर त्याच्यामध्ये मला पण पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त यायला पाहिजे. मी दररोज सक्सेस स्टोरीज पाहत गेले, मला वाटत होते की मी पण एक व्हिडिओ असा बनणार, म्हणजे बनवणारच इथे ह्याच ठाण्याच्या प्रोजेनेसिस सेंटरमध्ये. आणि ते आज होत आहे, त्याबद्दल मला खूप खूप छान वाटत आहे. आणि थँक्यू प्रोजेनेसिसच्या सगळ्या स्टाफला, सगळ्या सरांना वगैरे, थँक्यू. थँक्यू.